विटा येथील कराड रस्त्यावर असलेल्या भव्य श्वेता स्टील फर्निचर शोरूम दुकानाला शॉर्ट सर्किटनं भीषण आग लागून सुमारे दोन ते अडीच कोटींचं नुकसान झालं या आगीमध्ये फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यासह शोरूममधील किंमती साहित्य जळून खाक झालं आहे विटा इथल्या सुप्रसिद्ध उद्योजक कुमार पवार यांचे कराड रस्त्यालगत श्वेता स्टील फर्निचर नावाचं भव्य शोरूम आहे गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी या शोरूमचं नूतनीकरण करून घेतलं होतं विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरूमचं नाव लौकिक होता पवार यांच्या शोरूमच्या पाठीमागं त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा फर्निचर तयार कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीनं क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं मध्यरात्री वारा असल्यामुळे आग बाजूलाच असलेल्या फर्निचर शोरूममध्ये गेली त्यावेळी या भीषण आगीनं संपूर्ण शोरूमला वेढा टाकला या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर सांगली महापालिका विटा तासगाव आष्टा नगरपालिका सोनहिरा क्रांती साखर कारखाना यासह सुमारे आठ ते दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या